2021 मध्ये उद्धव ठाकरे यांचे पार्टनर रवींद्र वायकर यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यांनी ह्याच मैदानावर मुंबई महापालिकेला सांगून 2,00,000 स्क्वेअर फीट ची 5-स्टार हॉटेल बांधण्याची परमिशन दिली। काल मुंबई महापालिकेला महाराष्ट्र सरकार नगर विकास मंत्रालयाने हे उत्तर पाठवलं की ही जी 5-स्टार हॉटेल आहे त्याला परवानगी देणं म्हणजे फ्रॉड आहे। आता राज्य सरकारचा या खुलासानंतर रवींद्र वायकरवर कारवाई करना गुन्हा नोंदण्याची जो मार्ग आहे तो क्लियर झाला आहे। मला विश्वास आहे येत्या काही दिवसात रवींद्र वायकरवर गुन्हा दाखल होणार। उद्धव ठाकरे यांचे दुसरे एक पार्टनर रवींद्र वायकर यांचा 500 कोटीचा 5-स्टार घोटाळा हॉटेल घोटाळा आता सिद्ध झाला आहे। गेली 2 वर्ष मी या घोटाळ्याचा पाठपुरावा करत होतो। महालक्ष्मी महाकाली गुंफा तथा आसपासची जमीन हे कमाल अमरोही स्टुडिओनी विकत घेतली होती। त्यानंतर 2011-12 मध्ये अविनाश भोसले शाहिद बालवा विनोद गोयंका यांनी ही कंपनी विकत घेतली। त्यातला एक लहान मुलांसाठी खेळाचं मैदान जे आरक्षित होतं ते रवींद्र वायकरला या कंपनीने दिलं 2002 मध्ये। 2004-05 मध्ये त्यांनी तिथे सुप्रीमो क्लब बांधला। हे सुप्रीमो क्लब मातोश्री हे सगळ्या जगाला माहित आहे। 2021 मध्ये उद्धव ठाकरे यांचे पार्टनर रवींद्र वायकर यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यांनी ह्याच मैदानावर मुंबई महापालिकेला सांगून 2,00,000 स्क्वेअर फीट ची 5-स्टार हॉटेल बांधण्याची परमिशन दिली। त्याचे व्हॅल्युएशन आज 500 कोटी रुपये आहे। रेस्टॉरंट हॉटेलचं बांधकाम जोरात सुरू आहे। याचा विरोधात सप्टेंबर महिन्यात आम्ही पत्र लिहिलं, सरकारला सांगितलं, महापालिकेला सांगितलं की हा घोटाळा सुरू आहे। लेटर कोणत्या पेज पे आणि मी पत्र लिहिल्यानंतर महापालिकेने या घोटाळ्याची चौकशी सुरू केली। रवींद्र वायकर यांना नोटीस दिली। रवींद्र वायकरने उत्तर दिलं की मी तर फ्रॉड केला पण या घोटाळ्याला मान्यता मुंबई महापालिका आयुक्तांनी दिली, तत्कालीन सरकारने दिली आणि त्यासाठी मग आम्ही नगर विकास मंत्रालय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांचा कॉन्टॅक्ट केला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही संपर्क केला। 8 जून 2023 म्हणजे काल मुंबई महापालिकेला महाराष्ट्र सरकार नगर विकास मंत्रालयाने हे उत्तर पाठवलं की ही जी 5-स्टार हॉटेल आहे त्याला परवानगी देणं म्हणजे फ्रॉड आहे। या जागेवर आपण 1/3
सुप्रीमो क्लब बांधायला परवानगी दिली, त्यांनी सुप्रीमो क्लब बांधला। उरलेलं 67% मैदान हे आता कायमचं खुलं मैदान राहणार। अशा प्रकारचं मुंबई महापालिका रवींद्र वायकर आणि राज्य सरकार यांचं ट्रायपार्टाइट एग्रीमेंट झालं, जे एग्रीमेंट आम्ही महापालिका आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं होतं। या एग्रीमेंट मध्ये स्पष्ट म्हटलं आहे की रवींद्र वायकर हे 2005 मध्ये त्यांनी सुप्रीमो बांधला, 2005 मध्ये परमिशन आणि 2009 पर्यंत झालं की यातावर हे कायम मैदान राहणार उरलेला हिस्सा। आणि आम्ही कधीही एक दमडीचा FSI मागणार नाही आणि याची इन्फॉर्मल ओनरशिप मुंबई महापालिकेतही राहणार। राज्य सरकारने जे काल पत्र लिहिलं जे मला आज सकाळी मिळालं, त्यात राज्य सरकारने सांगितलं की बिल्डरनी फसवणूक केली, महापालिकेने ही जागा इन अ वे महापालिकेत होती, जे मैदान महापालिकेत आहे कायमचं मैदान ठेवायचं आहे हे तुम्ही इग्नोर केलं, ही चूक आहे। आणि म्हणून ताबडतोब या संबंधी आपण कारवाई करावी असं महाराष्ट्र सरकारच्या नगर विकास मंत्रालयाने रवींद्र वायकर यांना कळवलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझी चर्चा झाली, मुंबई पोलिसांनी माझ्या तक्रारीवर प्रिलिमिनरी इन्क्वायरी सुरू केली आहे, मुंबई महापालिकेच्या 6 अधिकाऱ्यांना समन्स पाठवलं आहे। आता राज्य सरकारचा या खुलासानंतर रवींद्र वायकरवर कारवाई करणं, गुन्हा नोंदण्याची जो मार्ग आहे तो क्लिअर झाला आहे। मला विश्वास आहे येत्या काही दिवसात रवींद्र वायकरवर गुन्हा दाखल होणार। आता एकच बाकी सगळे डॉक्युमेंट मी आपल्याला दिले आहेत, त्या अलिबागचा जो 19 बंगले घोटाळात वायकर आणि ठाकरे 50-50 पार्टनर आहे हे जगविदित आहे। यात रवींद्र वायकर आणि ठाकरे पार्टनरशिप कुणाचे किती टक्के हे अजून कागद मला मिळाला नाहीये, ते ज्यावेळी मिळेल ते मी आपल्या समक्ष ठेवणार। आता कसं आहे की पोलीस इकॉनॉमिक ऑफेन्स विभागाने तपास सुरू केला आहे, आमच्याकडची सगळी माहिती कागदपत्र डॉक्युमेंट दिले, महापालिकेने रवींद्र वायकरला नोटीस पाठवली फेब्रुवारीमध्ये, म्हणजे आमचा तक्रारी तथ्य होत, परंतु महापालिकेने तरीही मोठी कारवाई करण्यापूर्वी नगर विकास कार्यालयाला पण विश्वासात घेतलं। तर नगर विकास कार्यालयाने म्हटलं आहे की त्यावेळी मुंबई महापालिकेने आम्हाला विचारलंच नव्हतं, 2021 मध्ये महापालिकेने डायरेक्ट निर्णय घेतला होता। आता या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलं आहे, आता त्या अधिकाऱ्यांनी ठरवायचं आहे की जेलमध्ये त्यांनी जायचं की त्यांना ज्यांनी आदेश दिलं, आता ते तर प्रक्रियेचा भाग आहे ना, त्यांना मंत्रालयातून आदेश आला असेल, आता त्यांनी स्वतः सही द्वायचं ठरवलं असेल। असं आहे की हा फार टेक्निकल मुद्दा, म्हणजे ठाकरे सरकारच्या आणखीन अनेक एक घोटाळे बाहेर येत आहेत, तर त्यांनी NCP ने अशा प्रकारचे टेक्निकल लीगल एवढे मजबूत करून ठेवलं सगळं, जसं या प्रकरणात नगर विकासचा इन्फॉर्मल डिरेक्शन होत पण फॉर्मल नव्हतं, तर दहिसरचा 349 घोटाळा कोटीचा, आता हा
मुंबई महापालिके द्वारा केला, पण आता किरीट सोमय्या राज्यपालांनी लोकायुक्तकडे पाठवल्यानंतर लोकायुक्तनी आश्चर्य व्यक्त केल्यानंतर आता मुंबई महापालिकांनी ते 349 करोड जे स्वतः पेमेंट केलं त्यावर अपील फाइल केली, इट इज एन एक्झॉर्बिटंट अमाउंट। मग त्यावेळी पेमेंट का केलं? तर तथाच पद्धतीने हा घोटाळा रवींद्र वायकरचे पार्टनर उद्धव ठाकरे यांचा पार्टनरशिप मुळे तो होऊ शकला आहे। आता कोणाचे किती टक्के आणि त्यातनं 2000 नोटात किती दिले हे काय ते तर वायकर आणि ठाकरेच सांगू शकतात। मी अशाच प्रकारात एक आणखीन एक घोटाळा, ठाकरे सरकारने 1000 कोटीचा घोटाळा, याचा खुलासा पुढच्या आठवड्यात करणार आहे। ओके, असं वाटते की उद्धव ठाकरेंना त्यावेळी त्या नगर विकास मंत्र्यांवर किती विश्वास होता? विश्वास नाही, विश्वास आणि खात्री दोन शब्दांमध्ये अंतर आहे। खात्री होती म्हणून उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका आयुक्ताला सांगितलं तुम्हारा तर्फरी निर्णय ले लो, ही फाइल नगर विकास मंत्रालयात पाठवलीच नाही त्यांनी। कारण ठाकरे साहेबांना माहित होतं की एकनाथ शिंदे विचारणार, अरे बाबा लहान मुलांचं मैदान आपण कसं काय द्यायचं, जालगावर एकदा त्याला FSI दिले त्याला दुसऱ्यांदा कसं देणार? उद्या परत जर मोदी साहेबांच्या कृपेने लोकांनी त्यांचा विश्वास व्यक्त केला आणि राज्यात त्यांचं सरकार आलं तर काय होणार? म्हणून तिथे पाठवलंच नाही। आता पाठवलं, आता शिंदे साहेबच नगर विकास मंत्री आहे आणि त्यांनी जवळजवळ 1.5-2 महिने लावले पण व्यवस्थित आपला निर्णय दिलायत। आता मुंबई महापालिकाचे आयुक्त इकबाल चहल यांनी याची अंमलबजावणी करायची आहे, कोणताही प्रकारचा कॉम्प्रोमाइज ढिलाई चालणार नाही। विषय किरीट सोमय्यांनी उपस्थित केला पण त्याबद्दल आता राज्य सरकारने पण सहमती दाखवली आहे। त्यानंतर इकबाल चहलनी जर याला टॉपवर नोटीस दिली नाही, परमिशन रद्द केली नाही, तर आम्ही मुंबई महापालिकेला पण सोडणार नाही। थँक्यू। हा हिंदी में 2 मिनिट में बता देता हूं। उद्धव ठाकरे सरकार का 500 करोड़ का घोटाला, अब उसके ऊपर कार्रवाई की शुरुआत हो गई है। उद्धव ठाकरे जी का और एक पार्टनर, बिजनेस पार्टनर, कल मैंने उद्धव ठाकरे जी के पार्टनर श्रीधर पाटनकर के घोटाले के बारे में बताया था। अब दूसरे पार्टनर रविंद्र वायकर को उद्धव ठाकरे जी ने जोगेश्वरी में व्यारवली विलेज में जो बच्चों के खेल का मैदान था वो जमीन उनको कब्जे में दे दी। वहां पर 500 करोड़ रुपए का 2 लाख स्क्वायर फीट का FSI मुफ्त में दे दिया। उसके पीछे हम गया अनेक महीनों से लगे थे, कल देर रात नगर विकास मंत्रालय ने मुझे पत्र भेजकर ये इन्फॉर्म किया कि हमने मुंबई म्युनिसिपल कमिश्नर को कह दिया है ये बड़ा घोटाला है, उसके ऊपर तुरंत कार्रवाई करो। मुझे विश्वास है मुंबई पुलिस ने ऑलरेडी ये घोटाले के ऊपर प्रिलिमिनरी इंक्वायरी दर्ज की है, जांच शुरू हो चुकी है, 6 महापालिका अधिकारी को बुलाया है। मुंबई म्युनिसिपल कमिश्नर इकबाल चहल ने तुरंत ही रविंद्र वायकर की इस होटल को स्टॉप पर का नोटिस देना चाहिए और जो लोगों ने ये घोटाला किया है उनके पर कार्रवाई करनी चाहिए।